आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रिपोजिशन बघायची प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय विद्यार्थी मित्रांनो शब्दयोगी अव्यय हा इंग्रजी बोलायला शिकण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तुम्ही इंग्रजीमध्ये कोणतंही वाक्य घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला प्रीपोजिशन दिसणारच प्रिपोझिशनशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही आपल्याला आता व्याख्या काय आहे प्रिपोजिशनची ते बघायचं नाही आपल्याला आता इथे एक वाक्य दिलं देअर इज अ बुक ऑन द टेबल आता या वाक्यामध्ये प्रिपोजिशन कोणतं आहे हे ऑन टेबल हे नाऊन आहे टेबल ऑन द टेबल म्हणजे टेबल वर ऑन द टेबल टेबल वर नुसतं टेबल जर म्हटलं तर आपल्याला त्याचा अर्थ काही विशिष्ट प्रकारे काही अर्थपूर्ण अर्थ व्यक्त होत नाही आणि जर ऑन जर त्याच्या अगोदर घेतलं ऑन द टेबल म्हणजे टेबलवर तसेच इन द क्लास इन द क्लास म्हणजे वर्गात बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे कशाच्या पाठीमागे द ट्री झाडाच्या पाठीमागे झाडाच्या पाठीमागे बघा मराठीमध्ये प्रीपोजिशन हे शब्दयोगी अवे शब्दाच्या नंतर असतं वर्गात पाठीमागे पण इंग्रजीत कुठं येत आहे त्या शब्दाच्या अगोदर जसं की द क्लास इन द क्लास वर्गात ट्री बिहाइंड द ट्री झाडाच्या पाठीमागे तसंच आणखीन एक प्रीपोजिशन बघू अबाउट अबाऊट म्हणजे च्या विषयी अबाऊट माय स्कूल माय स्कूल म्हणजे माझी शाळा आणि अबाउट म्हणजे च्या विषयी अबाउट माय स्कूल म्हणजे माझ्या शाळेविषयी आय एम स्पीकिंग अबाऊट माय स्कूल या वाक्याचा अर्थ काय होईल मी माझ्या शाळेविषयी बोलत आहे बघा इंग्रजीमधल्या वाक्याचा जर तुम्हाला मराठीमध्ये अर्थ करायचा असेल तर मी आपल्याला सोपी ट्रिक सांगतो वाक्यातील शब्दांचे भाग पाडा आय एम स्पीकिंग अबाउट माय स्कूल याला एक क्रमांक द्या आणि नंतर मग उलट चालायचं चा। दोन तीन आणि चार आणि या क्रमाने भाषांतर करायचं मी दोन नंबरला काय आलं माझ्या शाळेविषयी बोलत आहे कळालं एक नंबरला काय आहे मी दोन नंबरला काय आलंय अबाउट माय स्कूल म्हणजे माझ्या माझ्या शाळेविषयी माझ्या शाळे विषयी माझ्या शाळे विषयी त्याच्यानंतर स्पीकिंग शब्द आहे स्पीकिंग म्हणजे बोलत स्पीकिंग म्हणजे बोलत ईज म्हणजे आहे ईज म्हणजे आहे ही अत्यंत सोपी ट्रिक आहे कोणत्याही वाक्याचं इंग्रजीतल्या मराठीत भाषांतर करण्याची मी माझ्या शाळेविषयी बोलत आहे हे एक नंबरचा भाग हा दोन नंबरचा भाग हा तीन नंबरचा आणि हा चार नंबरचा बघा दोन नंबरचा माझ्या शाळेविषयी तीन नंबरचा बोलत चार नंबरचा आहे अशा पद्धतीनं इंग्रजीच्या कोणत्याही वाक्याचं मराठीत भाषांतर करू शकता तुम्ही अक्रॉस हे प्री घेतलं अक्रॉस म्हणजे चापलीकडे अक्रॉस म्हणजे चापलीकडे आणि हे जर शाळेच्या पूर्वी वापरलं अक्रॉस स्कूल म्हणजे शाळेच्या पलीकडे इंग्रजीत त्या नामाच्या अगोदर वापरतात मराठीमध्ये तेच त्या नामाच्या नंतर येतं अक्रॉस स्कूल शाळेच्या पलीकडे आय एम अक्रॉस माय स्कूल वाक्याचे तीन भाग पाडूया किंवा जेवढे पडतात तेवढे आय एम अक्रॉस माय स्कूल प्रिपोजिशन आलं का त्याच्यानंतरचा सुद्धा भाग त्यातच घ्यायचा क्रमांक द्या एक आता उलट चालायचं चा, दोन तीन एक नंबरचा भाग सुरुवातीला मी दोन नंबरचा भाग त्याच्यानंतर अक्रॉस माय स्कूल माझ्या शाळेच्या पलीकडे एक नंबरचा दोन नंबरचा आणि हा तीन नंबरचा शेवटी आहे मी माझ्या शाळेच्या पलीकडे आहे इंग्रजीतल्या वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर करण्याची सोपी स्ट्रिक आता इंग्रजीत आपण प्रिपोजिशनचा वापर कसा होतो ते बघितलं आणि याच्यानंतर आपल्याला बघायचं इंग्रजीतली जी प्रिपोझिशन्स आहेत जी शब्दयोगी अव्यय आहेत ते किती आहेत आणि त्यांचे अर्थ काय आहेत चला तर बघूया पहिलं अबाऊट अबाऊट म्हणजे च्या विषयी अबाऊट जसं की अबाऊट अबाऊट क्लास अबाउट क्लास म्हणजे वर्गाच्या विषयी दुसरं आहे अभव अभव म्हणजे चावर अभव माय हेड अभव माय हेड म्हणजे माझ्या डोक्याच्या वर तिसरं आहे अक्रॉस अक्रॉस म्हणजे चा पलीकडे अक्रॉस म्हणजे चा पलीकडे आफ्टर आफ्टर म्हणजे च्या नंतर अगेन्स्ट ए जी ए आय एन एस टी अगेन्स्ट म्हणजे चा विरुद्ध अगेन्स्ट म्हणजे काय चा विरुद्ध त्याच्यानंतर अलॉन्ग अलॉन्ग म्हणजे चा कडेने अलॉग द फील्ड शेताच्या कडेने सातवा शब्द आहे डी अमिड अमीड म्हणजे चा मध्यभागी आठवा शब्द आहे एम ओ एन जी अमंग अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये नववा शब्द आहे अराऊंड अराऊंड म्हणजे च्या भोवती सांगा बरं अराऊंड माय स्कूल म्हणजे अराऊंड माय स्कूल माझ्या शाळेच्या भोवती अराऊंड माय हाऊस बरोबर अराऊंड माय हाऊस म्हणजे माझ्या घराच्या भोवती पुढचा शब्द आहे ॲज ॲज म्हणजे म्हणून एयस ॲज म्हणजे म्हणून अकरावा शब्द आहे बिफोर बिफोर म्हणजे च्या पूर्वी बिफोर मी म्हणजे माझ्या पूर्वी पुढचा शब्द आहे बिहाइंड बिहाइंड म्हणजे च्या पाठीमागे उदाहरणामध्ये सांगायचे असेल तर बिहाइंड माय हाऊस म्हणजे माझ्या घराच्या मागे बिहाइंड ट्री म्हणजे झाडाच्या मागे बिहाइंड वॉल वॉल म्हणजे भिंत बिहाइंड वॉल म्हणजे भिंतीच्या मागे तेरावा शब्द आहे बिलो बीई एल डब्ल्यू बिलो म्हणजे च्या खाली पुढचा आहे बिनिथ बिनिथ म्हणजे सुद्धा च्या खाली पंधरावा शब्द आहे बीई एस आय डी ई बिसाईड बिसाईड म्हणजे च्या बाजूला बिसाईड माय स्कूल म्हणजे माझ्या शाळेच्या बाजूला इतर डबल शब्द झाला बिसाईड त्याच्यानंतर सतरावा शब्द आहे बिटवीन बिटवीन बी ई -E टी डब्ल्यू डबल -E ई एन बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये अठरा बीई वाय -E ओ एन डी बियॉन्ड बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे अतिशय महत्वाचे बघा हे शब्द तुम्हाला पाठच पाहिजेत व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकायचा आणि हे पाठ करायचे याच्याशिवाय इंग्रजी बोलता येणार नाही बी वाय बाय म्हणजे द्वारा किंवा ने बाय हँड वीस कन्सिडरिंग सी ओ एन एस आय ई आर आय एन जी कन्सिडरिंग म्हणजे ला गृहित धरून एकवीस डिस्पाइट डीई एस पी आय टी ई डिस्पाइट म्हणजे ला न जुमानता बावीस डब्ल्यू एन डाऊन म्हणजे च्या खाली डी ओ डब्ल्यू एन डाउन म्हणजे चा खाली तेवीस डी यू आर आय एन जी ड्युरिंग ड्युरिंग म्हणजे चा दरम्यान चोवीस ई सी ई पी टी एक्सेप्ट इक सी ई पी टी एक्सेप्ट म्हणजे च्या शिवाय एक्सेप्ट पंचवीस एफ ओ आर फॉर म्हणजे चा साठी सव्वीस एफ आर ओ एम फ्रॉम फ्रॉम म्हणजे च्या पासून फ्रॉम माय स्कूल माझ्या शाळेपासून सत्तावीसावा शब्द आहे आय एन इन इन म्हणजे आर आय एन इन म्हणजे आर त्याच्यानंतर -E, पुढचा शब्द आहे इनसाइड आय एन एस आय डी ई साइड म्हणजे च्या आतील बाजूस इन्साइड द पॉट भांड्याच्या आतील बाजूस इन टू आय एन टी ओ टू इन टू म्हणजे बाहेरून हालचाल जर असेल जसं की आय एम गोईंग इन टू द क्लास मी वर्गात जात आहे म्हणजे बाहेरून आज जर वर्गात जात असेल तर इंटू तीस एल आय के -E, like म्हणजे च्या सारखा लाईक like माय ब्रदर माझ्या भावासारखा भावा लाईक like माय फादर माझ्या वडिलांसारखा लाईक like माय मदर माझ्या मित्रासारखा ब्रदर म्हणजे भाऊ माझ्या भावासारखा लाईक like माय फ्रेंड माझ्या मित्रासारखा एकतीस एम आय एन यू एस मायनस म्हणजे वजा करून पुढचा आहे नियर एन ई ए आर नियर म्हणजे च्या जवळ नियर म्हणजे काय च्या जवळ नियर माय स्कूल माझ्या शाळेच्या जवळ ऑफ ऑफ म्हणजे चा ची एफ ऑफ म्हणजे चा पासून दूर त्याच्यानंतर पुढचं आहे ओ एन ऑन ऑन म्हणजे वर जसं की आपण बघितलं ऑन दी टेबल टेबल वर त्याच्यानंतर छत्तीसावा शब्द आहे ऑन टू ऑन टू म्हणजे असेल तर ऑन टू द टेबल अपोजिट ओ डबल पी ओ एस आय टी अपोजिट म्हणजे चा विरुद्ध त्याच्यानंतर आडोतीसावा शब्द आहे आऊट ऑफ आउट ऑफ म्हणजे च्या पैकी एकोणचाळीस टी एस ओसआर डी साईड म्हणजे च्या बाजू उदाहरणार्थ ही इज आउटसाइड द बिल्डिंग तो बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूला आहे चाळीसावा शब्द -E ओ व्ही आर ओव्हर म्हणजे च्या वर एक्केचाळीस पास्ट पास्ट म्हणजे च्या नंतर त्रेचाळीस पीई आर -E पर म्हणजे प्रति पर के जी म्हणजे प्रति किलो चौवेचाळीस आर ओ यू डी राउंड राऊंड म्हणजे चा सभोवती पंचेचाळीस एस आय एन सी सिन्स म्हणजे चाय चाळीस टी एच ए एन दॅन दॅन म्हणजे च्या पेक्षा थ्रू टी एच आर ओ यू एच थ्रू म्हणजे चा मधून अठ्ठेचाळीस थ्रू आऊट थ्रूआउट म्हणजे संपूर्ण थ्रूआउट द नाईट म्हणजे संपूर्ण रात्रभर एकोणपन्नास टी आय डबल टिल म्हणजे पर्यंत टिल नाईट रात्री पर्यंत त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पन्नास टी ओ टू टू म्हणजे च्या पर्यंत टी ओ टू म्हणजे च्या पर्यंत एक्कावन टी डी एआरडीस टुवर्ड्स टुवर्ड्स म्हणजे चाकडे कडे म्हणजे च्या कडे अंडर यू एन डी ई आर अंडर म्हणजे च्या खाली त्रेपन्न अंडरनिथ यू एन डी ई आर एन ई ए टी एच अंडरनीथ म्हणजे च्या खाली चोपन्न अनलाइक यु एन एल आय के अनलाईक म्हणजे च्या वेगळा पंचावन्न अंटील यु एन टी आय एल अंटील म्हणजे च्यापर्यंत पर्यंत छप्पन्न युपी अप अप म्हणजे चा वर सत्तावन अपॉन यू पी ओ एन अपॉन म्हणजे चा वर अठ्ठावन वर्सस व्ही आर एस यू एस वर्सस म्हणजे च्या विरुद्ध एकोणसाठ व्ही आर ए व्हाया म्हणजे चा मार्गे व्हाया चा मार्गे व्हाया म्हणजे काय चा मार्गे साठ विथ डब्ल्यू आय टी एच विथ म्हणजे चा सोबत विथ माय फ्रेंड म्हणजे माझ्या मित्रासोबत विथ माय ब्रदर माझ्या भावासोबत एकसष्ट विद इन डब्ल्यू आय टी एच आय एन विद इन म्हणजे च्या आत बासष्ट विदाऊट डब्ल्यू आय टी एच ओ यू टी विदाऊट म्हणजे च्या शिवाय मित्रांनो हे सर्व प्रिपोजिशन्स अतिशय महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला पाठ करायचे एवढेच प्रिपोजिशन्स आहेत ते पाट के लिया वर लिया, आ, ग्या, ग्या, हे प्रिपोशन पाठ केल्यावर तुम्हाला इंग्रजीतल्या कोणच्याही वाक्याचा अर्थ आ स्पष्टपणे सांगता येणार आहे म्हणून वही घ्या पेन घ्या सुरुवातीचा भाग व्यवस्थित ऐका आणि हे सगळेच्या सगळे प्रिपोजिशन्स तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढा कारण वही वारंवार बघता येते तुम्हाला आणि व्हिडिओ काही बघता सारखा येऊ शकत नाही हे प्रिपोजिशनशे कायदा कागदावर लिहून काढा तो कागद तुमच्या खिशामध्ये ठेवा आणि वारंवार वारंवार वार वार सराव करा आपल्याला इंग्रजी बोलायला शिकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही परंतु तुम्ही जर अभ्यास केला नाही तर तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही बघा या आजच्या युगामध्ये पैसे कमावण्यासाठी कुणी म्हणते मी एका तासात इंग्रजी शिकवतो दोन तासात शिकवतो एक महिन्यात शिकवतो चार महिन्यात शिकवतो हे बघा तुमची जर अभ्यास करायची तयारी असेल प्रॉपर गायडन्स असेल तर त्याच्या आधारे तुम्ही हे सगळं व्यवस्थितपणे शिकू शकता पण तुमची जर तयारी नसेल तुम्ही जर तयारी करणार नसाल तर तुम्हाला इंग्रजी काही येणार नाही म्हणून तुम्हाला या, या आपल्या सिरीजमधल्या ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वारंवार बघायच्या आहेत त्या लिहून काढायच्या त्याचा सराव करायचा आहे तरच हे शक्य अन्यथा काही उपयोग नाही म्हणून तुम्हाला वारंवार वारंवार हा व्हिडिओ बघायचा आहे या सिरीजमधले सगळे व्हिडिओ बघायचे तसंच आपल्या ब्लॉगवर याच्या पी डी एफ फाईलच्या लिंक दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या तुम्हाला ती लिंक दिसेल तुम्ही त्या लिंकवर जा ते ओपन करा आणि तेसुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता व याचा अभ्यास तुम्ही नक्की करू शकता ओके धन्यवाद